इंडियन ऑइल कंपनीच्या पैठण येथील संत एकनाथ गॅस एजन्सीकडून कमी वजनाचे सिलेंडर देऊन ग्राहकांची लूट केली जात आहे. या प्रकरणी तक्रारीनंतर तहसील प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा केला तेव्हा कोट्यवधी रुपयांच्या या लुटीचा पर्दाफाश झाला. दरम्यान तहसीलदार सारंग चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाला अहवाल सादर करून 8 दिवस ओलांडले असले तरी जिल्हा पुरवठा विभाग काहीच कारवाई करत नसल्याने हे प्रकरण मॅनेज झाले की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मापात पाप करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी करून गॅस एजन्सी चालकावर कारवाई करण्याची मागणी देखील आता होत आहे. 11 मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला. उपतालुका प्रमुख कल्याण मगरे यांच्यासह साहेबराव बनकर आणि दगडू नवगिरे यांनी एजन्सीकडे गॅस सिलेंडरचे पैसे जमा केले. पावती घेऊन ते एजन्सीच्या पाचवड मार्गावरील गोदामात गेले. तेथे गॅस सिलेंडरचे वजन केले असता ते कमी भरले. यावेळी कर्मचाऱ्यांनी गॅस कमी असल्याची कबुली दिली. मात्र एजन्सीचे व्यवस्थापक वैजनाथ ढंपलवार यांनी अरेरावी केली. संबंधित ग्राहकांनी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे भ्रमणध्वनीद्वारे तक्रार केली. तहसीलदार सारंग चव्हाण यांनी गंभीर दखल घेऊन नायक तहसीलदार पुरवठा विष्णू घुगे आणि अव्वल कारकून शिंदे यांना घटनास्थळी पाठवले तेव्हा कोट्यवधी रुपयांचा गॅस वजन घोटाळा समोर आला. या पार्श्वभूमीवर आज तहसीलदार सारंग चव्हाण यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना याबाबत सविस्तर अहवाल सादर केला. यामध्ये म्हटलं आहे की गॅस एजन्सी गोडाऊन मध्ये जाऊन स्थळ पाहणी करून पंचनामा केलेला आहे. पंचनाम्यादरम्यान संत एकनाथ गॅस सर्व्हिसेस पैठण वितरक मीरा धनंजय कोरे इंडियन ऑइल गॅस एजन्सी गोडाऊन पैठण यांच्या विरुद्ध येथे आलेल्या तक्रारीनुसार पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार आणि अव्वल कारकून यांनी पंचनामा केला. घरपोच गॅस पुरवठा करणाऱ्या वाहनातून सिलेंडर उतरवून घेतले. तेथील इलेक्ट्रॉनिक वजन माप काट्यावर मोजमाप केले असता सर्व 8 सिलेंडर्सचे वजन प्रत्येकी 30 किलो न भरता त्यापेक्षा कमी भरले असे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी पाठवलेल्या अहवालात म्हटलं आहे. या संबंधित एजन्सीचा परवाना रद्द करण्यात यावा असेही पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवलेल्या अहवालात नमूद केलं आहे. गौतम बनकर, MCN News, पैठण.